हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना, काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच? बरं आहेत ना सगळे? तोंडा सांगतो माझ्या मोबाईल मध्ये मोबाईलचं काहीतरी काम आलंय भाऊ बहिणी, मोबाईलच बदलायला आलाय खर तर ती, कारण की लय वर्ष झालं, चांगलं 5-6 वर्ष झालं मोबाईल घेतलेला आहे, आणि त्याला काही सॉफ्टवेअर हे बऱ्याच वेळा मी साफ करून घेतलेला होता बरं का मोबाईलच्या दुकानामधून, पण सारखं असं व्हिडिओ काढायचं म्हणलं का नाही असं तोंड हालतं, आणि पुन्हा त्या व्हिडिओ मध्ये आले की ते हमकास म्हणते की माझं तोंड किती लांबलंय मला दाखव, तोंड लांबतो तोंड तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा, तुझसे बिना कभी हो जाए, हो नहीं सकते, खुद से भी हो खुद से ही हो जाए ये जुदा, क्योंकि तुम ही हो अब तुम ही हो मेरी जिंदगी, अब तुम ही हो अकेला मैं कौन खाएगा, उठायचं नाच नाही तुला पिके परत नाही एक डोळा करते असा पिली बंदी त्याच्याला भाऊ बहिणींना, पावसाचं परत वातावरण झालेलं आहे, सकाळपासून ऊन पडलं होतं, पुनमताईने घरातला आवारला स्वयंपाक म्हणजे पोहे केल्या त्यावर कपडे भांडे करून घेतली मी, तुमच्या जायचं चाललंय गाडी धुवायचं काम, एकदम चकाचकच काढली गाडी तुम्हाला दाखवते मी, आता पोरी सकाळी तसेच केलं ते मग दाजी डबे घेऊन चालले ताई त्यांना पोहे घेऊन चालले पोरींचा सकाळी दिलं असतं बरं का, पण आता सकाळ सकाळ बाजार पण काय भरणार नव्हतं भाऊ बहिणी नसल्याला मिरच्या हे काय नव्हते पोह्याला, त्यामुळं जरा उशिरा लेट अग ते माझ्या तुझा बर्थडे करायचा आहे अजून पितडाव जायचंय असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा तुमच्या दायचं चाललंय गाडी धुवायचं चाललंय भाऊ बहिणी गाडी धुतली करावायची भरली होती चिखलानं पाण्यानं पावसानं केले का टाका टाक मग त्याला एकदम मस्त पैकी अशी केलेली आहे, झाली का धायची गाडी, शॅम्पू न धुतली का कशी राहुला निर्मा होता की पांढरे टाक निघत नाही का बघा ते काच पांढरे हे जर आपल्या स्कूटीला धुतली भावा बहिणी चांगले तुमच्या दाजीने शूज तो मिलेला फुलं तर एकच नंबर आले ती एकदम भारी वाटते ती फुलं आज जरा जास्त चालले ती ह्याला बी फुलं गजऱ्याच्या ह्याला ते काय झालं तसला रोग का काहीतरी पडलेला आहे ना त्यामुळं कोथिंबीर मेथीची भाजी शापू सगळी अशी जळवून गेली मुळा बरंच असं माळवं लावलंय बरं का पुनमताई ना पण तुम्हाला सांगते सगळं जळवून गेले चला म्हणलं आधी पावसाच्या आधी काम करून घ्यावं कपडे हे परत कसं वाळत नाही ती तिचं काय चाललंय मॅडमचं बघू हा कांद पोहे तिनं गरम गरमच करून ठेवले ते पुरीला डब्बा नेलं मस्त असं गरमागरम असायचं पोहे मस्त वाटत अशा वातावरणामध्ये बघा कारण भाकरीपेक्षा मला तर असंच मसाले भात पोहे हा वाटत शिवण्याचा बड्डे कसं काय झाला मग भाऊ बहिणींना आपला साधा सिंपलच झाला पण एकदम मस्त झाला बरं का तुला नाही का खायचं पोहे चालू करायचंच आहे तिला सकाळी काय म्हणलं माहितीये का भाऊ बहिणींना मी असाच विषय चालला होता तर म्हणली मंगळवारचा काहीतरी बेत बनवू बर का मला म्हणली की मंगळवारचा काहीतरी बेत बनवू तर मी म्हणले की अगं देशी कोंबडीच खाऊ वाटली बर का मला देशी कोंबडीचं चांगलं मस्त पैकी असं बरबाट केलं असतं तर तुम्हाला सांगते आता ती जत्रा नाही वेळ चालू हाके बाची ती जत्रा दाखवते आता आम्ही जाऊ का जत्रात परत घेऊन मागायला आणि मला विचारते की
होती की होय का खायची वय कोंबडी आता आम्ही आण म्हणल्यावर हे आणायची वय हा माझा माणूस लागत का काय नाही नाही भाऊ बहिणीनं मला एक सांगा माणूस लाज काज काय म्हणाल बरं नकोच म्हणाल का नाही होय बघा असं आहे असं काय करायचं मग पण नाही आणलंच तर आम्ही काय खाणारच की आम्ही काय हे करणार आहे का ठेवणार आहे का तसेच लय मच्छर चावत होता रात्री हे आणलंय दाजी यात बी काय म्हणत होती पाणी का काय भरून दिलं एक बी मच्छर मारा नाही पाणीच भरून म्हणली की असते कशी मोरटे नसत का नाही मोरटे लावलं की कसं मच्छर हिकडचे तिकडे पळवून जात्यात पण ह्यातला एक बी पळाला आहे डोळा दाखवत असा असा येत होता चावायला म्हणून ती म्हणते की हे पाणी भरून आणलं काय तर ते खरं बी असू शकतं भावा बहिणीनं मच्छर मेला नाही म्हणजे काय समजायचं आपण पाणीच भरून आणलेलं 100% काय सगळं डुबलं त्याचा जमाना निघलाय ओरिजिनल काय राहिलंय का होय वा झाली का गाडी धुवायची तुमची चला बाय पोहे खाऊ आपलं गेलं ते गरमागरम पोहे पुलमताय ना पुरी गेल्या शाळेत भाऊ बहिणीनं पुरी शाळेत गेले की काय करमत नाही इकडं तिकडं मावशे इकडं तिकडं मावशे हे असंच झालं तसंच झालं लेकरं घरात असलेलं कसं असतंय आता शाळा सोडून बी काय आता पिया गेली सकाळी शाळेत पण तिची काय झालं कधी इष्टीनं जाते कधी गाडीवर जाते या इष्टीनं तिची हिच इष्टीच हुकली सकाळी त्यामुळं परत मी ती माझी गाडी म्हणलं की जा माझी गाडी घेऊन परत दाजी गेलं होतं गाडी घेऊन पण तिथं विषय काय झाला तिच्या शाळेत पैसे हे करा चिकललंय झालाय चिकललंय झाल्यामुळं मग ती म्हणली की पप्पा मला नको म्हणली गाडी मला सोडवायच्या आता मग गेलं सकाळी दाजी तिला सोडवायला होय का दाजी आता पियाला पण डबा द्यायला जाणार आहे तर काय होय बरोबर होय वा चला पोहे खायला चला पडतीस ना राहू दे चांगली चकचक करायला लागली आता गाडी सगळे चिखलाला भरली होती भाऊ बहिणी त्या दिवशी येताना त्या दिवशी येताना सगळ्या चिखलाने भरली होती ना त्यामुळं काय केलं आता पाणी चाललं होतं आता कसं आता इथं पाऊस पडल्यामुळं तुम्हाला सांगते बोरला पाणी जास्त आहे जास्त पाणी असल्यामुळं मग जास्त कपड्याला भांड्याला पाईप चालू ठेवलेला होता तर मला म्हणते की अगं पाणी कशाला वायपाट घालावती या गाडी तर धुतो तर म्हणलं तो की म्हणलं तुम्हाला कुणी अडवली म्हणलं गाडी धुवायला आता आपल्या इकडे कसं आपल्या इकडे बी राहणार का एवढी पाण्याची कमतरता पण आता तुम्हाला सांगते दोघं तसं त्यामुळे एवढं काही पाण्याचं नसतं टेन्शन किती कपडं किती भांडी हे असते ती पण पाणी आहे भरपूर असं नाही की पाणी आमच्याकडं नाहीच पाणी आहे आता पुन्हा त्याची कशी माझी फॅमिली मोठी आली आहे मोठ्या फॅमिलीला तुम्हाला सांगते कपडे धुणं भांडे भरपूर असते आता कालच्या माझ्या व्हिडिओला कमेंट आलते की म्हणजे असे कमेंट आलते एका ताईची की पूनमताई आम्ही 15 माणसाचं माहेरला होतो तेव्हा स्वयंपाक पाणी करून ऑफिसला जायची तर बरोबर आहे भाऊ बहिणी आता कसं आहे परिस्थिती जशी असेल ज्याच्या घरामध्ये जेवढी फॅमिलीमध्ये माणसं असेल त्याचं तर करावंच लागतंय की हळू नेट कसं बी दुखत खूपत करावंच लागतंय काय भाऊ बहिणींचं असं बी म्हणणं होतं की पूनम म्हणजे पूनम खोटं बोलती या ज्या त्या टायमाला तर पिया स्वयंपाक करत असती पिया स्वतःचा डबा हे करून बहिणींना घेऊन जात असती बहिणींना बी करून देत असती तर काय एखाद्या बारीला करत असेल एखाद्या बारीला हे करत असेल एखाद्या बारीला ती करत असत असेल भाऊ बहिणी आता पुरे बी मोठे आहेत या आता हिचं बी दुखत खूपच असतं तिचं म्हणजे माझं बी आता तिच्यासारखं दुखतंय बरं का ही मानाची शिर आहे ना ही भरपूर दुखते अशी आव काढल्यासारखं होतं काही सुसत नाही हातसुद्धा काम देत नाही काय काय टायमाला तर असं वाटतं की हातच बंद पडतोय काय उचलत बी नाही हातानं काहीच नाही ही मानाची शिर लय दुखते आव काढल्यासारखं होतं त्या टायमाला आता लेकरं मोठी झाले ते किती केलं तर आता पिया 10वीला आहे तुम्हाला सांगते अपूर्वा 7वी 8वीला आहे शिवन्या आहे दुसरी आता शिवन्या किती केलं तर लहानच आहे अपूर्वा पण जसं होईल तसं करती पिया तिच्या हातबाट म्हणजे हात लावू लागते थोडासा पूनम ताईला कामाला लावलं बी पाहिजे आता कमवायचं हे म्हणल्यानंतर आई बापाने थोडं लेकरांनी पण साथ दिलीच पाहिजे की लेकराशिवर कोण साथ देणार आहे भाऊ बहिणींना बरोबर आहे का नाही पण ज्याचं कसं असतं आता बघण्याचा दृष्टिकोन काय कायचा वेगळा स्वतः आपण खानदानी जर प्रॉपर्टीवाला जर पैसा पाणी वाल्याला असतं ना तर तुम्हाला सांगते एक दोन कामवाल्या बी लावायचं काय हरकत नव्हतं बरोबर आहे का पण आपलं कसं मिडल क्लासमध्ये जर काय असेल हे आपल्या आपल्यालाच करावं लागतं मग थोडंफार फॅमिलीमधून एकमेकाला मदत करायची असती आणि करावी पण लागते मदतीनंच तुम्हाला सांगते सगळ्या गोष्टी होत असतात मदत नाही केलं एकानेच करायचं आणि चौघा जणांनी तोंडाकडे बघायचं म्हणजे ह्याला काय अर्थ आहे का कायच अर्थ नाही का नाही
त्याच्याला असू दे पण घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. आता तुमच्या दाजीला 4 ते 5 हक्का झाला तरी बी तुमचं दाजी आहे ना, तर हे असं आहे माझ्या एक नवऱ्याचं. आऊ चला किंवा तर चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.